जादूटोना विरोधी वटहुकूम महाराष्ट्र सरकार ने काढला, परंतु अगोदर ते विधेयक आलेले होते आणि ते मंजूर कराव यासाठी डॉक्टर दाभोळकर प्रयत्नशील होते आणि बरेच दिवस ही बिझनेस गोंधळ पडला होता। झालं असं की महाराष्ट्रातल्या काही लोकांनी या विधेयकासंबंधी खूप अपप्रचार केला की सामान्य माणसांच्यापर्यंत हे विधेयक कसं जात नाही, कुठलंच विधेयक जात नाही खरं तर। त्याचा गैरफायदा घेऊन या विधेयकामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या सामान्य माणसाला धर्माचरण करताना आड येऊ शकतील, अशा प्रकारचा अपप्रचार आणि विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये या मंडळींनी केला। आता वारकरी संप्रदायामध्ये का, कारण वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामधला बहुसंख्य लोकांचा संप्रदाय आहे, त्याची पाळंमुळं सर्वत्र म्हणजे अगदी खेड्यापाड्यात पसरली आहे, त्यामुळं या संप्रदायाच्या मनामध्ये जर असा अपप्रचार आपण रुजवू शकलो तर तो संप्रदाय त्याला विरोध करेल। अशा हेतूनं त्यांनी वारकऱ्यांच्यामधले सुद्धा काही कच्चे दुवे हेरले आणि त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये विशेष करून त्या बिलासंबंधी अतिशय चुकीचा प्रचार केला। म्हणजे जसं की हा जर कायदा झाला तर ज्ञानेश्वरीची पारायणं बंद पडतील, प्रवचनं करता येणार नाहीत, कीर्तनं करता येणार नाहीत, पंढरीची वारी बंद पडेल, हे अत्यंत धादांत खोट्या गोष्टी या मंडळींनी पसरवल्या। वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टर दाभोळकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जे बिल तयार केलं होतं ते धर्माच्या शुद्धीकरणाचं बिल होतं असं मी समजतो आणि या दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। ते नकारात्मक किंवा डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीचं बिल नव्हतं, की धर्म ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मानवी जीवनामध्ये आणि बहुसंख्य लोक धर्माने वागणारे, धर्माने जगणारे असतात आणि याच गोष्टीचा नेमका गैरफायदा घेऊन धर्मामध्ये काही अपप्रवृत्ती शिरतात, काही विकृती निर्माण होतात, सामान्य माणसांचं धर्माच्या अनुयायांचं शोषण केलं जातं, तर याला पायबंद असावा। म्हणजे याचा अर्थ असा होतो की दाभोळकर हे धर्माचे मित्रच होते आणि धर्म शुद्ध करण्यासाठीच त्यांचं काम चालू होतं अशा पद्धतीने। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याच्या अंगात येतं तांत्रिक मांत्रिकाच्या आणि तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून भलतीच काहीतरी मागणी करतो, म्हणजे जेणेकरून नैतिक किंवा आर्थिक शोषण होऊ शकेल, तर ह्याच्यावरती पायबंद बसावा अशा प्रकारची मागणी किंवा अशा प्रकारची तरतूद या संपूर्ण विधेयकामध्ये होती। घटनेला ते अत्यंत धरून होतं, धर्माला कुठल्याही प्रकारे बाधक नव्हतं, असं असून सुद्धा त्याच्यासंबंधी गैरप्रचार अपप्रचार करण्यात आला आणि सामान्य माणसांच्या मनामध्ये एक विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात काही प्रमाणात त्यांना यश सुद्धा आलं। तर हे ज्या वेळेला उदाहरणार्थ माझ्यासारख्या माणसाच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही विशेषतः वारकरी संप्रदायाच्या लोकांना आम्ही अगदी व्यवस्थित सांगितलं, त्याचं स्वरूप सांगितलं, वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं, म्हणजे चॅनल्समधून सांगितलं, सभा संमेलनातून सांगितलं, इतकंच नव्हे तर मंत्र्यांच्या सहवासाबरोबर मंत्र्यांच्या समवेत वारकरी नेत्यांच्या काही बैठकी आयोजित केल्या आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका तरुण विद्यार्थ्यांनी, म्हणजे जो वारकरी परंपरेतला आहे, त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सचिन पवार त्याचं नाव कीर्तनाच्याच माध्यमातून ही गोष्ट वारकऱ्यांना पटवली। त्यामुळं आता अशा प्रकारचे जे गैरसमज आहेत ते गैरसमज बहुतेकांचे दूर झालेले आहेत आणि सरकारने अशा प्रकारच्या विरोधाकडं अजिबात लक्ष देऊ नये। जे विरोध करत आहेत ते खरे वारकरी नाहीतच आहेत असं समजावं आणि खऱ्या वारकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलावून आणि जर असतील काही गैरसमज चुकून राहिले तर ते दूर करावेत। आणि आणखीन महत्त्वाचा मुद्दा कसा माहिती आहे का, की नेमकं कुठलं कलम, कुठल्या कलमातली नेमकी कुठली तरतूद कुठे तुम्हाला खटकते हे जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत नुसता आमचा या विधेयकाला विरोध आहे या गोष्टीला काही अर्थ नाही। तेव्हा जो कोणी विरोध करायला येईल त्याला स्वच्छ विचारायचं की बाबा रे कुठलं वर्डिंग तुला मान्य नाही, कुठल्या गोष्टीमुळे तुला त्रास होणार आहे तुझ्या धर्माचरणाला हे तू स्पष्ट कर। आणि मला खात्री आहे की 90% लोक असं विचारलं की बाजूला जातात, कारण त्या विधेयकात आत्ता तशा प्रकारचं काहीही राहिलेलं नाही असं मला वाटतं।